शेतकरी कामगार पक्ष रसातळाला जात आहे, या निवडणुकीत कपशी फुटणार आहे यात शंका नाही असा घणाघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलाय. खारघर प्रभाग 4 जनसंपर्क कार्यालयाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. खारघर प्रभाग 4 मधील सेक्टर 20 मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश पालदी, जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, प्रभाग 4 भाजप युतीचे उमेदवार अभिमन्यू पाटील, अनिता पाटील, नेत्रा पाटील, प्रवीण पाटील, खारघर महिला मोर्चाच्या सरचिटणीस गीता चौधरी, किरण पाटील, कुंदा मेंगडे, साधना पवार, दीपक शिंदे, शत्रुघ्न काकडे, प्रभाकर बांगर, अंकिता वारंग, मोना आडवाणी यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष असा की भाजपा 78 जागा लढवत आहे, त्यातल्या 2 जागा आपण आत्मीयांना दिलेल्या आहेत, पण त्यांची निशाणी काय आहे? कमळ. म्हणजे कमळाच्या निशाणीवर आपण 78 जागा लढवतोय. शेकाप आघाडीमध्ये अजून कमळ की घड्याळ की पंजा हे अजून चालले काय आधी आता कपश म्हणजे ह्या याच्यातलं अजून ते सर्व चालूच आहे. आता उद्या जिल्ह्याचा वाटप आहे ना, तोपर्यंत शेवटपर्यंत चालणार आहे. म्हणजे आघाडी जशी बिघाडून झालेली आहे आणि पुढे जाऊन ती रस्ता तळाला जाणार आहे, कपशी उठणार आहे, याची ही नांदी आहे. यावेळी जिल्हा भाजप सरचिटणीस महेश पालदी यांनी आपल्या मनोगतामध्ये विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. धरण उशाशी यांनी किती धरणाने यांनी किती दिवे लावले. हे आमदार होते 2 विवेक पाटील आमच्या इथे उरणला होते, 3 आमदार होते, 1 उरणचे आमदार होते. अहो अनेक वेळा सभा घेतल्या आणि एका ठिकाणी हे लावलंय 3 सत्तेकरता प्रशांत शेट्टी आणि राम शेट्टी पक्ष बदलला. अहो तुम्ही त्यांनी पक्ष बदलला, टोल करता बदलला, समाजाच्या हिताकरता बदलला आणि लोकांनी त्यांना विश्वासाने घेतलं, आदराने मोठं केलं आणि त्यांचं स्थान कायम बळकट केलं, पुढे नेलं. पण तुमची दशा काय झाली? ज्या काँग्रेस बरोबर लढण्यात तुमचं आयुष्य गेलं, ज्या भारतीय जनता पक्षासोबत लढण्यात तुमचं आयुष्य गेलं, त्यांच्या कुबड्या गेल्या निवडणुकीत आणि आताच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या. का भारतीय जनता पक्ष जर रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली एकटा लढू शकतो तर शेतकरी कामगार पक्षाची हिंमत होती तर एकट्याने यायला पाहिजे होतं. पण अर्थात देशामध्ये जी काँग्रेस देशोधडीला लागली आहे ती काय शेतकरी कामगार पक्षाला वाचवू शकणार नाही, त्याच्यामुळे हा विजय आपला निश्चित आहे. भाजप सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी लढणारा पक्ष आहे असे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख यांनी सांगितले.